काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन फोडून 1,63,000 रुपयाचा सुमारे 2,25,000 चोरी केल्याची घटना बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. ही धाडसी चोरी वडगाव कोल्हाटी येथील अण्णाभाऊ साठे चौकात घडली असून रोख रकमेसह चोरटे रात्रीतून फरार झालेत. वडगाव कोल्हाटी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात कृष्णा कॉम्प्लेक्स मध्ये धीरज डाके यांच्या मालकीच्या दुकानात युनियन बँकेचे एटीएम मशीन आहे. बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास धीरज डाके दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना एटीएमचे शटर अर्धवट उघडले असल्याचे दिसून आले. दरम्यान त्यांनी आज डोकावून बघितले असता एटीएम मशीनची तोडफोड केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी याची माहिती एटीएम सेवा देणाऱ्या कंपनीचे रामदास चव्हाण यांच्यासह पोलिसांना दिली. या चोरीची माहिती मिळताच औरंगाबाद गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघव आणि एमआयडीसी वाळूज ठाण्याचे फौजदार संदीप शिंदे यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. तसेच ठसे तज्ञ आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. यावेळी श्वानानं वडगावच्या मुख्य रस्त्यापर्यंत चोरट्यांचा माग काढलाय. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेत. पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावावा अशी मागणी आता होऊ लागली आहे. दरम्यान या प्रकरणी स्थानिक एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज, औरंगाबाद.